राम, कृष्ण, शिव इत्यादी दैवते सामान्य माणसाच्या दृष्टीला वेगवेगळी दिसत असली तरी ती एकाच परमेश्वराची भिन्न भिन्न रूपे आहेत. हिंदू ज्याला राम म्हणतात त्यालाच मुसलमान रहीम म्हणतात. त्यासाठीच कोणत्याही दैवताबद्दल आदराचीच भावना बाळगावी. सुवर्णाचे दागिने वेगवेगळे दिसत असले तरी त्यातले सोने एकच असते, नाही का? 1909 मध्ये एक डॉक्टर मित्राबरोबर शिर्डीला आले. आंग्ल विभूषित असूनही ते संध्या आणि पूजा नियमाने करीत. आपण त्या मुसलमान फकीराच्या मशिदीत येणार नाही, त्याच्या हातचा प्रसाद खाणार नाही, असे त्यांनी मित्राला निक्षून सांगितले. पण गंमत पाहण्यासाठी द्वारका माहीत आले आणि बाबांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला. अल्लाह भला करेगा, बाबांनी आशीर्वाद दिला. मित्राला आश्चर्य वाटले. तो डॉक्टरांना म्हणाला, तुम्ही तर बाबांना नमस्कार करणार नव्हतात ना? डॉक्टर डोळे पुसत म्हणाले, काय सांगू, द्वारका माईत शिरलो, बाबांच्या जागी मला साक्षात श्री राम प्रभूंची मूर्तीच दिसू लागली आणि माझे हात आपोआप जोडले गेले. असा आहे हा साई गुरु साई. आवडी तव गुण गाई.
रेणी,